जसं मुंबई दिल्लीची ट्रॅफिक जाम होती तसे जाम त्या ठिकाणी जे होते त्याचं कारण काय तर नियोजन शून्य विकास त्या ठिकाणी म्हणता येईल ट्रॅफिकचं नियोजन नाही कम्युनिकेशन नाही आणि मग त्या ठिकाणी पूर्ण दोन दोन तास तीन तीन तास बस बंद आणि खोलात गेल्यावर कळलं की पूर्वी 120 बसेस होत्या आणि आता फक्त 54 बसेस राहिल्या म्हणजे दुर्दैव आणि आज पुन्हा केवळ 30 मिनिटं पाऊस पडतोय आणि ज्या वेळेस कॉन्क्रीट रोडच्या बाजूला ड्रेनेजची व्यवस्था प्रॉपर नाही त्याचं नियोजन नाही किंवा पावसाळ्याच्या पूर्वी ज्या यापूर्वी नगरपालिका किंवा मी स्वतः लोकप्रतिनिधी असताना नगरसेवक नगराध्यक्ष नियोजनाने ड्रेनेज थोडं प्लॅनिंग करायचे त्यामुळे कुठेतरी त्याला कंट्रोल व्हायचं पण दुर्दैवाने आज आपण जेव्हा बघतोय की चाळीसगावातले लकी कॉम्प्लेक्सला मी भेट दिली कुंशी कॉम्प्लेक्सला भेट दिली अष्टभुजा कॉम्प्लेक्सला भेट दिली त्याच्या समोरच्या कॉम्प्लेक्सला भेट दिली लोकप्रतिनिधींच्या बाजूला तर अक्षरशः दुकानामध्ये पाणी गेलं आणि व्यापाऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी त्या ठिकाणी आलंय रडतंय नुकसान झालंय कारण की पाणी रोडवरून सरळ दुकानात जातंय आणि रोड करत असताना पूर्वीचा जो बिटुमेन म्हणजे आपण ज्याला म्हणतो डांबरी तो लेअर एस्कॅवेट न करता ॲज इट इज त्यावर लेअर टाकल्याने 5-5 फूट 4-4 फूट काही ठिकाणी 7-7 फूट उंची वाढली आणि परिणाम स्वरूप व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये पाणी जात आहे मला असं वाटतं की याचं कुठेतरी नियोजन झालं पाहिजे होतं नगरपालिका PWD ट्रॅफिक कुठेतरी लेवल प्रॉपर ड्रेनेज प्रॉपर याचं नियोजन नसल्यामुळे आज व्यापारी रडतोय यापूर्वी ते म्हटलं की 30 वर्षात अनेक वेळा पूर आला महापूर आला पण एवढं नुकसान कधी झालं नाही ते केवळ 20 मिनिटाच्या पावसाने या नियोजन शून्य कारभारामुळे त्या ठिकाणी होतंय मला खंत याची वाटते असं आहे की त्यांच्या बोलण्यावर फार जाण्याची गरज नाही ते विरोधक आहेत ते विरोधकाची भूमिका पार पाडतील आता जो रस्ता स्टेशन रोडपासून झाला तो रस्ता आता आपण नगरपालिका क्षेत्रात केला खरं तर त्यांना ही गोष्टीची लाज वाटली पाहिजे की आपण लोकांनी आपल्याला नगरपालिका ताब्यात दिली आपण वचननामा लोकांना दिला होता 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देतो ही जर कामं केली नाही तर राजीनामा देऊ नगरपालिकेत आम्ही राहणार नाही असं म्हणू अशा निर्लज्ज लोकांनी आता तत्वज्ञान पाजायची गरज नाही त्या ठिकाणी ज्या कॉम्प्लेक्समध्ये पाणी गेलं उन्मेश पाटील आमदार असताना अनेक ठिकाणी पाणी अनेकदा तिथे कॉम्प्लेक्समध्ये पाणी गेलं उलट तिथं आता सगळ्या सुविधा करतोय साईडच्या गटारींचा DPR तयार झालेला आहे तेही आपण आता गटारी पुढच्या टप्प्यात करणार आहोत अगदी समजा तिथं रस्ता झाला आता सौजन्य आणि संकल्पनेमुळे हा प्रकार घडतोय म्हणजे सौजन्य नाव लावल्याने जर पाऊस तिथं जात असेल तर आता किती या अज्ञानी माणसाला आपण काय सांगावं त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी भर नदीमध्ये सगळं उभं केलं ते थडगं त्याचा परिणाम चाळीसगावकरांनी पाहिला एक काम या माणसाने तालुक्यात कुठलंच पूर्ण केलं नाही नदीमधल्या त्या पुराची अवस्था जी झाली होती पूर्ण गावात ते अर्ध्या गावात पाणी जे शिरलं होतं त्याला हे इंजिनियर महोदय हे जबाबदार होते आजही कोणाला जर पाहायचं असेल त्यांनीच तिथं जाऊन एकदा स्वतःला लाज वाटेल की आपण या गावासाठी काय केलं पूर्ण काम खराब झालं तिथं काही पूर्ण करू शकले नाही त्या सुशोभीकरणाला अर्धवट कामाला आता मलाच पैसे द्यावे लागले मी पुन्हा तिथं आता पैसे देऊन ते काम हातात घेतलं आहे यासोबत अगदी जर सांगायचं म्हटलं कालचे तुम्हाला मी फोटो देतो त्यांच्या ऑफिसच्या बाहेर 5 वर्ष आमदार 5 वर्ष खासदार आपण राहिलो अगदी नदी तुंबली ऑफिसच्या बाहेर त्यांच्या घराच्या आजूबाजूला एक साधी गटार करू शकले नाही त्यांच्या गावात काही करू शकले नाही ते असे माणसं आता काहीतरी राजकीय सांगतील अशा लोकांकडे फार लक्ष देण्याची गरज नाही त्यांना मंगेश चव्हाण नावाचा आता पिवळं पण जसं म्हणतो की कोवी झालेला असं काळवी झालेलं आहे तसं ते आहे त्याच्यामुळे जळी स्थळी पासरणी त्यांना आता मी आणि लोकप्रतिनिधी दिसतोय.